मित्रांनो, पीव्हीके स्टुडिओ वन वर आपले स्वागत आहे। तर आपण टोटल 45 प्रश्न बघणार आहे। 45 मधले 3-4 प्रश्न देखील भरतीला 100% विचारणार, म्हणजे विचारणार। तर व्हिडिओ कृपया करून पूर्ण बघा। तर पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील जम्मू व काश्मीर बाबत विशेष कलम कोणते? तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जम्मू काश्मीरचा मुद्दा देखील भरपूर मोठ्या प्रमाणात उधळला होता। त्याचं उत्तर आहे मित्रांनो, कलम 370। त्याचप्रकारे दुसरा, भारतीय राज्यघटनेने कलम 51 अ कशा संबंधित आहे? मूलभूत कर्तव्य। तर मित्रांनो, दोन दोन प्रश्न झाल्यानंतर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुमच्या गॅलरीमध्ये फोटो सेव्ह राहतील, तुम्ही कधीही वाचू शकता। तर आपला तिसरा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात? तर कोणत्या सभेला संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात? राज्यसभा, ठीक आहे। चला, चौथा प्रश्न, राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतो? ह्याचं उत्तर आहे मित्रांनो, कोणाकडे पाठवू शकतो काढून घ्या। चला, आपला पाचवा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे। कृपया विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। एक जरी प्रश्न मित्रांनो यातला आला तरी तुमचा तो मार्क गेला नाही पाहिजे। तुमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आणलेत। बघा, खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? उत्तर आहे, भारतीय राज्यघटना अपरिवर्तनीय आहे, हे वाक्य चुकीचं आहे। तर सहावा प्रश्न, भारतीय घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तो कोणाचा समावेश करता येणार नाही? बॅजिना यांचा समावेश करता येणार नाही। जर तुम्ही पोलीस भरती किंवा MSF भरतीची तयारी करत असाल तर खाली चॅनलचा लाल कलरचा सबस्क्राईब बटन आहे, त्यावर देखील क्लिक करा। आम्ही जेव्हा असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची नोटिफिकेशन। चला तर आपला सातवा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय। प्रत्येकाने मित्रांनो स्क्रीनशॉट काढून ठेवायचे, तुम्हालाच त्याचा नंतर फायदा होईल। तर सातवा प्रश्न बघू शकता, राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला संबोधता येईल? तर कोणाला संबोधता येईल? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, राष्ट्रपती यांना संबोधता येईल। आठवा प्रश्न, खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? राज्यघटनेचा सरनामा याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हणतात। चला तर नववा प्रश्न मित्रांनो, 17 जून 1948 रोजी करण्यात आलेल्या भाषावार प्रांत रचना, हे तुम्हाला माहिती आहे, भाषावाद प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर त्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो? NSK दार हे त्या आयोगाचे अध्यक्ष होते। दहावा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ आहे? कोणत्या ठिकाणी? पणजी। तर कोणकोणत्या ठिकाणी मित्रांनो? औरंगाबाद, नागपूर आणि पणजी या 3 ठिकाणी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आणि स्क्रीनशॉट काढत चला, मी वारंवार तुम्हाला सांगणार नाही। आणि व्हिडिओला लाईक करा, चला पटकन व्हिडिओला पटकन लाईक करा, नंतर तुम्ही विसरून जाल। अकरावा प्रश्न, राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? तर कोणतं कलम आहे ते? कलम आहे 72 कलम। बारावा प्रश्न, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटनाच्या समितीचा अध्यक्ष होते। चला तर आपला 13वा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आहे, भारताचा प्रथम नागरिक व सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी कोण असतात? तर सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी कोण असतात? भारताचा प्रथम नागरिक म्हणल्यानंतर तुम्हाला उत्तर माहिती पडलं पाहिजे, उत्तर आहे राष्ट्रपती। चला तर 14वा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली? ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची मित्रांनो, तारीख अत्यंत आवश्यक आहे। 6 मे 1952 रोजी राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक पार पडली होती। चला तर 15वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? तर तुम्हाला जर राष्ट्रपती निवडणूक लढवायची आहे, तुमचं वय 35 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे। तर 16वा प्रश्न, महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर मित्रांनो, विधानसभेची सदस्य संख्या 288। तुम्हाला विधानसभा आणि विधान परिषद या दोघांची संख्या तुम्हाला पाठांतर करायची आहे। चला 17वा प्रश्न, राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? कोण देतात? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश। चला 18वा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आहे, 18वा प्रश्न, भारतामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी मर्यादा किती आहे, म्हणजे वयोमर्यादा किती असते? जर तुम्हाला मतदान करायचं आहे तर तुम्हाला 18 वर्ष तुमचं पूर्ण असणं आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही निवडणुकीमध्ये, कोणत्याही निवडणुकीमध्ये मतदान देऊ शकता। 19वा प्रश्न, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे
होते. नागपूर, नागपूर या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होते. 20वा प्रश्न, स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा संबोधले जाते? तर कोणाला संबोधले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, पंतप्रधान. चला पटकन स्क्रीनशॉट काढून ठेवायची तुम्ही. आता आपल्या स्क्रीनवर येतोय मित्रांनो 21वा प्रश्न. टोटल आपण 45 प्रश्न बघणार होतो, त्यातला आता 21वा प्रश्न. भारताच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? तर कोण आहेत? प्रतिभाताई पाटील. भरतीला हा देखील प्रश्न वारंवार विचारलेला होता. हे आपण सर्व 2018 प्रश्नपत्रिका 16, 14, 17 या भरतीच्या प्रश्न घेतोय. संसदेच्या 2 अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त किती असावा? 6 महिने. 6 महिन्यापेक्षा जास्त नसला पाहिजे मित्रांनो. चला 23वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे असलेली शहराची योग्य जोडी शोधा. औरंगाबाद व त्याचप्रकारे नागपूर योग्य जोडी ओळखायची होती. 4 पर्याय दिले होते, त्यातला हा पर्याय बरोबर आहे. तर 24वा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र विधिमंडळातील कायम सभागृह कोणते? तर कायम सभागृह कोणते मित्रांनो, स्क्रीनवर बघा, विधान परिषद हे कायम सभागृह आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. 25वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर होता, बघू शकता. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहे? तुम्हाला सांगा, विधानसभा आणि विधान परिषद 288 आणि 78 हे दोन्ही संख्या तुम्ही पाठांतर करायचे. 26वा प्रश्न, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितात? तर कोण भूषवतं त्यांच्या अध्यक्षपद? तर ते मित्रांनो लोकसभा अध्यक्ष हे त्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषवतात. चला 27वा प्रश्न, डी के बसू प्रकरणामध्ये मा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली मार्गदर्शक तत्वे कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? उत्तर बघा, आरोपी अटक विषयी संबंधित आहेत. 28वा प्रश्न, अशोकाच्या टिंबाटिंबा स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आलेले आहे. तर कशावरून घेण्यात आले मित्रांनो? सारनाथ याच्यावरून ते राष्ट्रचिन्ह घेण्यात आलेले आहे. चला 29वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. कंटाळा करू नका, सर्व प्रश्न बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? भारताचं राष्ट्रगीत कोणी लिहिलंय? रवींद्रनाथ टागोर. 30वा प्रश्न, जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर कोणत्या देशाची आहे? तो देश आहे मित्रांनो भारत. आपल्याच देशाची जी काही राज्यघटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली, ती सर्वात मोठी आहे. चला पुढचा प्रश्न बघा, भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण? भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? राष्ट्रपती असतात. तीनही सेना दलाचे प्रमुख राष्ट्रपती. 32वा प्रश्न, पासपोर्ट कोणते खाते प्रदान करते? तर कोणतं खातं प्रदान करते? परराष्ट्र खाते हे प्रदान करत असते. 33वा प्रश्न मित्रांनो, कायद्यासमोर सर्व जन समान हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर कोणत्या कलमात आहे मित्रांनो? सर्व समान, कायद्यासमोर सर्व समान. तर ते कलम मित्रांनो, कलम 14 या कलमानुसार सर्व समान आहेत. 34वा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे असतात, कोण असतात? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. चला 35वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, बघू शकता. कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार सत्तेवर आले होते मित्रांनो, म्हणजे स्थापन झाले होते महाराष्ट्रात पहिल्यांदाच? तर कधी? 1978 रोजी पहिले सरकार आले होते, आघाडी सरकार. 36वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांना काय म्हणतात? त्यांना काय म्हणतात मित्रांनो? त्याला म्हणतात मित्रांनो मूलभूत हक्क, अशा प्रकारे त्याला म्हणलं जातं. चला आपल्या स्क्रीनवरचे 37वा प्रश्न, आपण जवळ येत आलोय प्रश्नांच्या. बघा 37वा प्रश्न, निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पाडण्याची जबाबदारी कोणावर असते किंवा कोणावर आहे? तर कोणावर असते मित्रांनो ती निवडणूक शांततेपणे पार पाडण्याचे? निवडणूक आयोग. चला 38वा प्रश्न, दयेचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो, म्हणजे कोणाकडे आहे दयेचा अधिकार? कोणाकडे आहे मित्रांनो?
राष्ट्रपती. चला 39वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, थोडेच प्रश्न शिल्लक आहे, व्हिडिओ कृपया करून पूर्ण बघा. बघा महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या टिंबटिंब असून सदस्यांची मुदत टिंबटिंब असते. 78 विधान परिषदेची सदस्य संख्या आहे आणि त्यांचा कालावधी असतो मित्रांनो 6 वर्ष. चला 40वा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. 41वा प्रश्न जरा मोठा आहे बघा, जर एखादा मंत्री विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्यांनी किती महिन्याच्या आत विधिमंडळाच्या सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून येणे आवश्यक आहे? तर किती महिने? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 6 महिन्याच्या आत निवडून येणं अत्यंत आवश्यक आहे. चला 42वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? तर कोणाला आहे मित्रांनो तो संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार? उत्तर आहे राष्ट्रपती. चला 43वा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आहे, राष्ट्रपती राजवट हे घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते? कोणत्या कलमान्वये लागू करता येते? कलम आहे मित्रांनो कलम 356. चला 44वा आणि 45वा आपले दोनच प्रश्न शिल्लक आहेत. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी, सर्व प्रश्न लिहून पाठांतर करा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? औरंगाबाद, नागपूर, पणजी या ठिकाणी आहे, पुण्यामध्ये ते नाही आहे. हा देखील प्रश्न भरपूर वेळा विचारला आहे. 45वा प्रश्न, राज्यपालाचे रिकामे झाल्यास, पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते ते पद सांभाळतो? कोण सांभाळत असतो मित्रांनो? मुख्य न्यायाधीश. हा ते मित्रांनो प्रश्न कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच प्रश्न तुमच्यासाठी आम्ही वारंवार घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक करा, असेच नवीन व्हिडिओ